महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत बोलणार आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई. देसाईजी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये. तुम्ही आता कोकणात आहात आणि कोकणामधल्या राजकीय वातावरणात मध्ये जी एक वेगळ्या प्रकारची चहलपहल सुरू आहे, वातावरण तापलेलं आहे कोकणातलं, या संदर्भात पहिल्यांदा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. काय चाललंय कोकणामध्ये? नारायण राणे यांचा राजकारणात पुन्हा एकदा दबदबा वाढणार की शिवसेना आपल्या राजकीय विरोधकाला संपवणार? काय सांगाल? अहो, त्यांचा दबदबा वाढण्याची शक्यता मुळीच नाही, कारण राणेंना आम्ही किती वेळा पराभूत करायचं. यापूर्वी दोनदा लोकसभेमध्ये आमच्या विनायक राऊतांनी नारायण राणे यांचा सपशेल पराभव केला. त्याबरोबरच त्यांचे पुत्र जे होते त्यांचाही पराभव केला. आणि विधानसभेमध्ये म्हणाल तर कुडाळमध्ये नारायण राणेंना आमच्या वैभव नाईकनी चांगल्यापैकीच पाणी पाजलं. त्यानंतर ते वांद्र्यामध्ये आले मुंबईच्या पोटनिवडणुकीत, तिथेही शिवसेनेने त्यांना धूळ चारली. दोन वेळा निलेश राणेंना लोकसभेमध्ये चारली. चार वेळा पराभव करूनही त्यांना आता पाचव्यांदा पराभवाची चव चाखायची असेल तर शिवसेना सज्ज झालेली आहे. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना असा मुद्दा किंवा संग्राम नाही. भाजपबरोबर आमची युती आहे, एक दोन्ही पक्षांना एकमेकांबद्दल आदर आहे. परंतु राणे या नावाला शिवसैनिक कदापिही तडजोडीसाठी तयार होत नाहीत. नाही, पण एकीकडे देसाईजी, आपली भाजपच्या बरोबर इतक्या वर्षांची युती आहे. गेल्या 3 दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र असलेले दिसत आहे. परंतु यावेळेस ज्या पद्धतीने नितेश राणे भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेले दिसत आहेत, हे सगळं जे काय चाललेलं आहे हे शिवसेनेला गृहित धरून झालेलं आहे की शिवसेना आणि भाजप मिळून हे सगळं करतात? नाही 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 नाही, शिवसेनेला कोणीही गृहित धरू शकत नाही. 288 जागांपैकी 287 जागांवर तर समजोता व्यवस्थितच आहे. ह्या एका जागेवर हा अपवाद झालेला आहे, त्याचं वर्णन भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढत करतात. आम्हाला लढत मैत्रीपूर्ण कशी असू शकते हे कळत नाही आहे. आणि त्यामुळंच ह्या बाबतीत ही एक नाव असं आहे की तिथे शिवसैनिक कदापि तडजोड करणार नाहीत, हा संघर्ष कायम राहील. आणि त्यामुळंच इथे नितेश राणेचा पराभव करणं हे आमचं आद्य कर्तव्य ठरतं आणि त्या दृष्टीने शिवसेना सज्ज झालेली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही याआधी अनेक जागा वाटपांमध्ये, वाटाघाटींमध्ये, विधानसभा असेल, मुंबई महापालिका असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल, या प्रत्येक जागांच्या वाटपामध्ये आपण सहभागी झालेले आहात. यावेळेस मात्र 124 शिवसेनेला जाता आलं नाही आणि उद्धव ठाकरे स्वतः समोर येऊन बोलले माध्यमांच्या की आम्हाला होय आम्हाला तडजोड करावी लागली. ही तडजोड करण्याची वेळ सेनेवर का आली? कशासाठी ही तडजोड केली गेलेली आहे? मुख्य लक्ष एक ठरवलेलं होतं की यावेळेला युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायच्या. लोकसभेला युती केली आणि विधानसभेला युती करायचं हे ते त्याच वेळेला ठरलं होतं. त्यामुळे कोणत्या वेळेला ह्या युतीमध्ये काही फाटाफूट होऊ नये, हे दोन पक्ष वेगळे जाऊ नयेत हे मुख्य लक्ष होतं. ते आम्ही साध्य केलेलं आहे. जागा कमी जास्त कमी झाल्यावर दुःख होतंच, अडचणी येतात, त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते नाराज होतात. परंतु हे सगळं असूनसुद्धा शिवसेनेनं ह्या युतीच्या बरोबरीनंच निवडणुका लढायच्या आणि जिंकायचं हे ठरवलेलं असल्यामुळे आता आमचं लक्ष असं आहे की जरी 10 जागा कमी आल्या असल्या तरीसुद्धा आलेली प्रत्येक जागा जिंकून आमचा त्या ठिकाणचा जो काही ठसा आहे तो अधिक ठळक करायचा हे आम्ही आता ठरवलेलं आहे. आणि ह्या आले येणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा, महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या बाबतीतलं कार्य हे अधिक चांगलं गतिमान करायचं हे आमचं ठरलंय. नाही, आज वचननामा प्रसिद्ध झालेला आहे. या वचननाम्यामध्ये अनेक आश्वासनं दिलेली आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं आश्वासन आहे जे 10 रुपयांमध्ये भोजन देण्यासंदर्भातचं. या आधी 1995 शिवसेना भाजपची युती महाराष्ट्रात सत्तेवर आलेली होती, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस झुणका भाकर योजना आली होती आणि त्या माध्यमातून एक शिवसेनेने नवा वस्तुपाठ लोकांसमोर ठेवलेला होता. परंतु ती योजना साफ फसली, त्याच्या ज्या जागा होत्या
त्या जागांचं नंतर व्यावसायिकरण झालं, त्याचा वेगळ्या पद्धतीने लोकांनी वापर सुरू केला. आता नव्याने ही जी योजना आणलेली आहे ही अधिक म्हणजे फुलप्रूफ करावी, ती अधिक चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी व्हावी अशी काही योजना याच्यामध्ये दिसत नाही आहे. कारण आता यानंतरच्या काळामध्ये महिला बचत गटांच्या बरोबर बसून ही योजना आखण्याचा प्रयत्न आहे. तर हे सगळं जे नियोजन आहे हे नियोजन अशा पद्धतीने वरवर का केलं जातं? नाही, मी यावेळेला खात्रीने सांगतो की ह्याचं नियोजन वरवर केलेलं नाही, तर अत्यंत सखोल पद्धतीनं त्याचा अभ्यास करून योजना अंमलात कशी आणायची ह्याचा तपशीलवार विचार झालेला आहे. मला एक कळत नाही की जयललितांनी अम्मा थाळी आणलं तर कोण प्रश्न विचारत नाही. आंध्र प्रदेशमध्ये ह्या भोजन थाळीचा प्रयोग चालला, यशस्वी झाला, तिथे कोणी प्रश्न उपस्थित केलेच येत नाही. मग महाराष्ट्राचाच प्रश्न का उपस्थित केले जातात? आम्ही ही योजना तंतोतंत लागू करू आणि त्याच्यात कोणताही अडथळा येणार नाही. पूर्वानुभव जो आहे, पूर्वी काही आलेले जे प्रश्न किंवा अडथळे होते ह्यांचीसुद्धा सोडवणूक करून ही योजना यशस्वीपणे राबवणार. ही थाळी 10 रुपयात द्यायचं आम्ही ठरवलं आहे, याचा अर्थ काय? 10 रुपये तो ग्राहक आहे तो देणार, पण 10 रुपयात हे भोजन होऊ शकत नाही. एक चौरस आहार द्यायचा आहे, सकस आहार द्यायचा आहे, ताजा आहार द्यायचा आहे. 2-3 चपात्या, भाजी, वरण आणि भात असा मराठी मेनू त्याच्यामध्ये असेल. ह्याची किंमत आम्ही काढली तर ती सर्वसाधारणपणे 40 रुपये होते बाजारभावाने. बरोबर. पण 40 रुपयात लोकांना परवडणार नाही, त्यांना 10 रुपयात द्यायचं, तर 30 रुपये हे अनुदान रूपानं दिले जातील आणि 10 रुपयामध्ये ही भोजन थाळी त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकाला मिळेल, जेणेकरून महाराष्ट्रात कोणीही अर्धपोटी झोपणार नाही. ज्याच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नाही किंवा आहे ते तुटपून जाय अशा माणसांना एक वेळचं भोजन आणि सकस आहार याच्यातून मिळेल. आणि आम्ही इतका तपशीलवार अभ्यास केला आहे, तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलेलं आहे, अनेकांशी याच्याबद्दल चर्चा केलेली आहे की ही योजना अजिबात फसणार नाही हे आमचं वचन, म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. नाही, ही संकल्पना खूप चांगली आहे आणि त्यामागची भावनासुद्धा अत्यंत मोलाची आहे. परंतु ज्या पद्धतीने याच्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये जे मिड डे मील दिलं जात होतं, माध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिलं जात होतं, ते माध्यान्ह भोजन 125 महिला बचत गटांच्या माध्यमातून याच्या आधी दिलं जात होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये एका मोठ्या संस्थेला ते संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि ह्या 125 महिला बचत गटातील महिलांकडून ते काम काढून घेण्यात आलं. ही पहिली गोष्ट. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मुंबई महापालिकेमध्ये जर महिला बचत गटांना पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल तर तिथे अशा प्रकारे अटी टाकून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्यातली एक अट इतकी मोठी आहे की ती मोठी संस्थासुद्धा त्यामध्ये उतरू शकत नाही. त्यामध्ये 10 कोटी रुपयांचा टर्नओव्हर ज्या संस्थेचा असेल तीच संस्था माध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुढे येऊ शकते. तर एकीकडे तुमच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत हे असं धोरण आहे आणि आता दुसरं मोठं धोरण आणताना ज्या महिलांना बेकारीच्या खाईत ढकललेलं आहे त्यांचाच आधार घेऊन ही मोठी योजना मांडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतोय. कसं सांगाल तुम्ही? तुम्ही कसं बघाल? तुम्ही इतकी वर्ष राजकारणामध्ये आहात, परंतु एकीकडे महिला सबलीकरण म्हणायचं आणि दुसरीकडे वस्तुतः घोषणा वेगळी करायची. असं नाही, महानगरपालिकेला ज्या अडचणी आल्या त्या राज्याची ही योजना आहे, ते राज्य सरकारला ह्या अडचणी टाळाव्या लागतील, त्याप्रमाणे त्याच्यातून मार्ग काढावा लागेल आणि आम्ही ह्याचा विचार करून चांगल्या प्रकारची योजना तयार केलेली आहे. जेव्हा ह्याची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा योजनेचा तपशील जाहीर होईल आणि आपणसुद्धा निश्चितच आम्हाला म्हणाल की कौतुकाचे उद्गार काढाल की अति परिपूर्ण अशी ही योजना आणलेली आहे आणि तिला शुभेच्छा आपल्याकडून मिळतील अशी माझी स्वतःची खात्री आहे. निश्चितच आमच्या शुभेच्छा असणारच. आता राजकीय वातावरण एकीकडे मोठ्या प्रमाणात तापत आहे आणि तुम्ही नाणार संदर्भाची भूमिका खूप जोरकसपणे मांडायला लागलेला आहात. उद्योगमंत्री म्हणून तुमचा तो त्या विषयातला अभ्यास आहे, पण एकीकडे तुमच्या मित्रपक्षाची वेगळी भूमिका, भाजपची वेगळी भूमिका आणि शिवसेनेची वेगळी भूमिका आणि कोकणामध्ये आता जे धुमशान सुरू आहे नारायण राणेंच्या निमित्ताने, या सगळ्या पार्श्वभूमीवर देसाईजी तुम्ही काय सांगाल की शिवसेना याच आक्रमकपणे नाणारच्या विरोधात उभी राहणार का? आपण नाणारचा उल्लेख करताना नारायण राणेंचा उल्लेख केला ते एका अर्थी बरं झालं. मला तर आपल्यासारख्या अनेकांना विनंती करावीशी वाटते की तुम्ही नारायण राणेंना आता हे विचारलं पाहिजे की तुमची
नाणारच्या बत्तेलची भूमिका काय आहे? कारण त्यांनी शिवसेनेबद्दल शंका घेतली होती की शिवसेना दुटप्पी आहे, नाणारला त्यांना आणायचंच आहे, आणि त्यांचा मात्र नाणारला एकदम कडकडून विरोध होता, अशा प्रकारचं राणे जे वक्तव्य करत होते. आज नाणारच्या बाबतीत राणेंना प्रश्न आपण विचारा की त्यांनी भाजपचं आता हे घेतलेलं आहे, त्यांच्याशी संधान बांधलेलं आहे, मुलाला भाजपचं तिकीट मिळवून घेतलेलं आहे, नाणारच्या बाबतीत त्यांचं आता मत काय ते त्यांना विचारा. आता मी माझं उत्तर देतो. आम्ही नाणारच्या बाबतीत ठाम विरोध केला, त्याच्याबद्दल बोटचेपेपणा किंवा धरसोड वृत्ती नव्हती. आम्ही सांगितलं होतं आम्ही जनतेच्या बरोबर आहेत. जनतेला जर नाणार नको आहे, निसर्ग तिथला उद्ध्वस्त व्हायला नको आहे, तर शिवसेना जनतेच्या बरोबर राहील हा शब्द दिलेला तो आम्ही पूर्ण केला. केवळ आश्वासनातून नाही तर थेट राजपत्रच प्रसिद्ध केलं. त्यामुळे आम्ही त्या भूमिकेच्या बरोबर आहोत. आम्ही घुमजाव केलेला नाही. जनतेला जोपर्यंत नाणार नको आहे, आम्ही जनतेबरोबरच राहू आणि नाणार आणू देणार नाही. राहिला प्रश्न भाजपचा, कारण ते आमचे भागीदार आहेत, आम्ही चर्चा करू. जनतेची भूमिका त्यांना पटली पाहिजे. अशा पद्धतीनं तेही जनतेला जनतेच्या प्रतिनिधींनाही सांगू की तुमचं जे गारहाण आहे, जे दुःख आहे, जे व्यथा आहे, ज्या वेदना आहेत, ते सत्तेतील ते भागीदार आहेत, त्यांच्या पण कानावर व्यवस्थितपणानं घाला. आणि मला खात्री आहे की भाजपचे नेतेसुद्धा ह्या जनतेच्या भावना नीट समजावून घेतील. देसाईजी, जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर राजकीय विषयावर चर्चा व्हायला लागली, तेव्हापासून एक गोष्ट शिवसेनेच्या माध्यमातून कायम ठसवली जाते, ती म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आमचाच असणार. तर आता तुमच्या जागा एकतर कमी आहेत आणि भाजपने बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 20 जागा तुमच्यापेक्षा जास्त आहेत भाजपकडे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणत्या खात्रीने असं म्हणतात की शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल? माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसवून दाखवीन. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेला पूर्वीपेक्षा एक एक पाऊल पुढे नेऊन दाखवलेला हा शब्द ते खरा करतील. केव्हा करायचं, काय करायचं हे निश्चितच ते पाहणार आहेत. आणि स्वतः आदित्यनी सांगितलेलं आहे की मला मंत्रिपदाचं आणि कुठल्याही सत्तेच्या पदाचं स्वप्न पडलेलं नाही, महाराष्ट्राची विधानभवनात जाऊन सेवा करावी हा तो उद्देश आहे. तेव्हा ह्या प्रश्नांची गल्लत करू नये. कुठल्याही पक्षाला सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसावं अशी इच्छा असणं स्वाभाविक आहे, नव्हे असलीच पाहिजे, त्याच दिशेने वाटचाल होत असते. परंतु त्यासाठी पुढची जी आमची काही वाटचाल असेल ती आपल्याला पाहावी लागेल. आणि मला खात्री आहे अजून निवडणुकीचे निकाल येणार आहेत, कोणाचं कसं काय यश कोणाच्या पदरात पडतं आहे ते बघूनच हे सगळं ठरेल. त्याचबरोबरीनं अमित शाह साहेब भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ती चर्चा झालेली आहे, सत्तेतला वाटा. आणि त्यामुळं मला खात्री आहे की सामंजस्याने सामोपचाराने हा पुढचा प्रश्नसुद्धा निकाली निघेल, तेव्हा त्याच्याबद्दल घाई करण्याचं काही कारण नाही. आता लक्ष एकच आहे की ही विधानसभा निवडणूक दणदणीत बहुमतानं जिंकायची. ही विधानसभा निवडणूक दणदणीत बहुमताने जिंकायची असं शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचं लक्ष दिसतंय. मला एक जरा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो देसाईजी. तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे उद्धव ठाकरे राजकारणात आल्यानंतरच्या काळापासून जास्त प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. असं म्हणतात की जसा सूर्य उगवतो, म्हणजे जसा आदित्योदय आता झालेला आहे, सूर्य उगवल्यानंतर चंद्र आणि इतर तारे लुप्त व्हायला लागतात किंवा निस्तेज व्हायला लागतात. आता राजकीय क्षितिजावर आदित्य नावाचा सूर्य शिवसेनेच्या पटलावर उगवलेला दिसतोय आणि उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणारे महत्त्वाचे नेते हे जरा बाजूला जाताना असं दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही, कारण वचननामा आता पत्रकारांसमोर मांडताना सुद्धा हे चित्र प्रकर्षाने दिसलं. अहो अजिबात तसं काही नाही. हे प्रकर्षाने दिसणार याचं कारण ते दोघे उपलब्ध होते माझ्यासारखे. आता माझ्या बाजूला रामदासभाई कदम बसलेले आहेत. आम्ही सगळे नेते एकेका जिल्ह्यामध्ये कार्य करत आहोत निवडणुकीचं, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. दिवस कमी आहेत, आम्हाला त्या त्या आपल्या जबाबदाऱ्या त्यासाठी जावं लागणार, धावावं लागणार. तेव्हा केवळ एका चित्रामध्ये कोण आहे कोण नाही ह्याच्यावरून निष्कर्ष काढणं बरोबर होणार नाही. आम्हाला मला स्वतःला 50 वर्षाचा ठाकरे घराण्याचा कुटुंबाचा परिवाराचा आणि त्यांच्या स्नेहाचा अनुभव आहे.
त्याच्यावरून आम्ही जेवढे जोडलेले आहोत त्याचं रहस्य त्याच्यात आहे की ते संबंध जसे जोपासले जातात तीच रीत तीच परंपरा चालू आहे आणि पुढे चालू राहील. कोणी बाजूला जाऊ शकत नाही, कोणी नाही. ज्याची जी कुवत आहे, ज्याचं जे क्षेत्र आहे, ज्याचं ज्याच्यामध्ये कार्य आहे किंवा त्याला रुची आहे, त्याला त्याला संधी शिवसेनेत मिळते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला मिळणार आहे आणि मिळत आहे. पुन्हा नवीन पिढी जर येते, आपण तर म्हणतो नव्या रक्ताला वाव दिला पाहिजे, का देऊ नये. मग नवीन जर येत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या बरोबरीनं जेवढं जमेल तेवढं कार्य करणं आणि त्यांना पुढं होण्याचा वाव देणं, हे मला असं वाटतं की प्रत्येक राजकीय पक्षातल्या प्रत्येक ज्येष्ठाचं काम आहे. देसाईजी, उद्धव ठाकरे राजकारणामध्ये आले त्यावेळेसचा काळ तुम्ही बघितलेला आहे आणि आता आदित्य ठाकरे राजकारणात उतरत आहेत तो काळ तुम्ही बघितलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीपासून आपलं काम सुरू केलं, आदित्य ठाकरे थेट आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतात. ह्या दोन गोष्टींवर तुमची काय टिप्पणी असेल, याची तुम्ही तुलना कशी कराल? असं आहे, माननीय बाळासाहेबांनी एक झंझावात उभा केला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक चांगली बसवली, घडी बसवली, त्याला एक शिस्त आणली आणि आता तिसरं पर्व आहे. हे झंझावातानंतर जी निर्माण झालेली शक्ती आहे त्या शक्तीचा फायदा महाराष्ट्राच्या गोरगरिबांना करून द्यायचं, कानाकोपऱ्यापर्यंत ही शक्ती पोचवायची, त्यासाठी जे काही दिग्विजयी एक रथ निघाला पाहिजे त्या रथाचं सारथ्य आदित्य ठाकरे हे करतायत. नव्या उमेदीनं नवी त्यांना जोड मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे ते पुढे चाललेलं आहे. बरं, आम्ही याला काळाचंही पावलं ओळखता आली नाही तर उपयुक्त आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या ह्या जनतेपैकी आता जे मतदार आहेत 9 कोटी मतदार आहेत, या मतदारांपैकी 1 कोटी मतदारांचं वय हे 18 ते 35 या वयातलं आहे. हे 1 कोटी मतदार एक नव्या आकांक्षा आणि नवं सगळं काही वातावरण आहे ते बघायला उत्सुक आहेत आणि अशा वेळेला त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही योग्य त्या वयोगटातलाच नेता हा पुढं आणण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे आम्ही सर्व ज्येष्ठांनी आणि आमची त्यांना साथी आहे. आम्ही कार्यही करत आहोत आणि मला असं वाटतं की ह्या नवीन बदललेल्या काळामध्ये जेव्हा तरुण वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्या प्रथम 18 ते 35 वयोगटातले 1 कोटी मतदार महाराष्ट्रात मतदान करणार आहे, जास्त आहे त्यापेक्षा, तर त्यांच्यातलाच एक प्रतिनिधी ज्याला लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं जे म्हणतात त्याप्रमाणे आघाडीवर उभा राहून त्यांचं नेतृत्व करतोय याचं स्वागत होत आहे. खरी गोष्ट आहे की आज महाराष्ट्रातील एकूण मतदारांपैकी निम्म्याहून अधिक मतदार हे आपल्याला तरुण दिसत आहेत, 35 वर्षाच्या आतले दिसत आहेत आणि या तरुणाईपर्यंत पोचण्यासाठी आदित्य ठाकरे आसुसलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राची यात्रा काढूनसुद्धा ते दाखवलेलं आहे. मला एक जरा वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतो देसाईजी, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराच्या जवळ आहात, शिवसेनेच्या नेतृत्वाच्या जवळ आहात. जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्र देण्याचं ठरलं बाळासाहेबांनी औरंगाबादच्या अधिवेशनामध्ये त्याचं सुतोवाच झालेलं होतं, तर त्यावेळेस त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे सूत्र देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली, कारण त्यांच्या हातामध्ये शिवसेना चांगली राहील असं त्यांना वाटलं होतं का? या संदर्भात तुमचा काय अनुभव येतो, तुम्ही शेअर कराल? नाही, मला असं वाटतं मला असं वाटतं की आपण आता इतिहासात बघत राहण्यापेक्षा, त्यात वेळ घालवण्यापेक्षा उद्या उगवणारा जो दिवस आहे त्याच्याकडे बघावं आणि उद्याचा सूर्योदय, उद्याचा आदित्योदय महाराष्ट्राला खूपच भावलेला आहे आणि त्याचं स्वागत होत आहे. मला असं वाटतं की आपण भविष्याकडे जास्त उत्साहानं पाहावं, तेच आपल्यासाठी हे महाराष्ट्रासाठी आणि तमाम जनतेसाठी हिताचं आहे असं मला वाटतं. पण आता एकीकडे शिवसेना आणि भाजप एकत्रपणे वाटचाल करताना दिसत आहेत, परंतु ज्या कोकणामध्ये शिवसेनेचं जास्त प्राबल्य आहे तिथे जर मुख्यमंत्री सभेला आले तर तुम्ही त्यांचं स्वागत नाही करणार का नितेश राणेंच्या सभेसाठी? नाही, तसं नाही. दोघांनी असं नाही, ऐका, त्यांनी वर्णन केलं आहे त्या जागेचं की जिथे धनुष्यबाण आणि कमळ आहे ती मैत्रीपूर्ण लढत आहे, तिथे देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत आणि उद्धव ठाकरेही जाणार नाहीत असं ते ठरलेलं आहे. त्यामुळं बाकीच्या 287 ठिकाणी ह्यांचे दौरे होतील, अशा ठिकाणी मात्र दोघांनी जायचं नाही असं त्यांनी निर्णय घेतला आहे. जरी घेतलेला असला तरी सभेच्या संदर्भात शिवसेनेचं धोरण काय राहणार आहे हे मात्र कोणीच बोलताना दिसत नाही आहे. एकीकडे स्थानिक कार्यकर्ते आम्ही सभा होऊ देणार नाही असं म्हणतायत आणि शिवसेना नेतृत्व वेगळ्या पद्धतीने बोलताना दिसतंय. हे असं सांगतो ना, उत्तर देतो
आणि थेट उत्तर देतो. जर हा जो काही अलिखित करार झालेला आहे की अशा ठिकाणी जिथे असा वाद आहे आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार आपापलं चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत, अशा ठिकाणी सर्वोच्च अशा दोन्ही नेत्यांनी जाऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय म्हणून मला तर शंका ह्याच्यात काही वाटतच नाही, कारण शब्द पाळणारे दोन्ही पक्ष आहेत. पण आता तुम्ही जर आणि तरचा विषय काढता की असं झालं तर काय, तर झालं तर जर ते देवेंद्र फडणवीस तिथे गेले तर मग मात्र उद्धव ठाकरेसुद्धा तिथे सभा घेतील. धन्यवाद देसाईजी, आपल्या या मनमोकळ्या चर्चेबद्दल. तुम्ही महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आलात आणि तुमची कोकणातील आणि महाराष्ट्रातील एकूण राजकारणाविषयी मतं इथे व्यक्त केलीत. मनपूर्वक धन्यवाद.